गेल्या 5 वर्षांपासून ओरोस गावाला कचऱ्याचा विळखा पडला होता, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. कचरा हटवा म्हणून इथल्या नागरिकांनी सर्व प्रयत्न केले, मात्र प्रशासन सुस्तच. झी हेल्पलाईनचा दणका बसला आणि स्थानिकांची कचऱ्यातून सुटका झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस मधले नागरिक गेल्या 5 वर्षांपासून कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले होते. गेल्या कित्येक दिवस गावातील कचरा उचललाच गेला नव्हता, त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले होते. विशेष म्हणजे याच भागात जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक उच्चस्तरीय अधिकारी राहतात, मात्र कचऱ्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नव्हता. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इथल्या नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, लोकप्रतिनिधींकडे विनंत्या अर्ज केले, मात्र उपयोग काहीच नाही. अखेर या वैतागलेल्या नागरिकांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. समोर कचरा लोक टाकतात, त्याच्यामुळे तो कचरा विहिरीत जातो आणि विहिरीत गेल्यामुळे ते आम्ही पाणी पितो, त्यामुळे आम्हाला त्रास होतो त्याचा. आणि लहान मुलांना पण त्याचं रॅश वगैरे अंगावर असे घाणीमुळे रॅश होतो, त्यामुळे आजारपण जास्त वाढतो. आणि ओला कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न मोठा निर्माण होतो. आणि मग इथंच टाकला की मग बाकीचा आम्हाला त्रास होतो आरोग्याला वगैरे, की विहिरीचं पाणी जे आम्ही पितो तिथेच तो कचरा साठला जातो आणि त्या पाण्यामुळे आमच्याकडे दुर्गंधी भरपूर, म्हणजे आजारपणांना वाव. आमच्या प्रतिनिधींनी ओरोस गाठलं आणि नागरिकांची समस्या जाणून घेतली, त्यानंतर गाठलं ग्रामपंचायतीचं कार्यालय. कचऱ्याची वेळीच विल्हेवाट न लावल्यास किती गंभीर समस्या निर्माण होऊ शकते याची कल्पना आम्ही सरपंचांना दिली. यावर सरपंचांनी तातडीनं कचरा हटवणार असल्याचं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. ते आम्ही गाडी लावलेली, आठवड्यातून 3 वेळा गाडी जाते. आता आम्ही त्याचं हे केलं आहे की 1 दिवस आड करून आम्ही गाडी पाठवू. त्यांचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो आता आम्ही निकाली काढणार आहोत. गेल्या 5 वर्षांपासून सिंधुदुर्ग नगरीतील कचऱ्याच्या समस्येविरोधात इथले नागरिक लढा देत होते, मात्र त्यांचा लढा एकाकी पडला होता. झी हेल्पलाईनमुळे त्यांची समस्या एका दणक्यात सुटली, त्यामुळे इथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. माझा प्रश्न मांडला, समस्या आमची, आणि आता त्यावरून आपण आमच्या मदतीला आला, त्यावर तोडगा निघाला की ग्रामपंचायतीने गाडी पाठवू असं सांगितलं. आणि झी 24 तास नंबर 1 आहे, त्याचं कारण ते आहे की कॉमन मॅनशी त्याचा चांगला म्हणजे जवळचा संबंध आहे, प्रश्न सोडवण्यात नेहमी तत्पर. एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन सुरू केलंय, मात्र आजही देशातल्या अनेक शहरांतील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आणि याला केवळ प्रशासकीय यंत्रणांना जबाबदार धरणं चुकीचं ठरेल, कारण कचरा आपसुकच होत नसतो तर तो आपणच करत असतो. त्यामुळे नागरिकांनीही याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.